नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ह्या चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल, तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहायला मिळतील. तर आज आपण बघणार आहोत गणित इयत्ता 9 भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या. आता वास्तव संख्यांमध्ये सराव संच 2.1 2.2 2.3 यावर आपण व्हिडिओज अगोदरच बनवलेले आहोत. जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव संच 2.4. आता सराव संच 2.4 मध्ये प्रश्न पहिला दिलाय गुणाकार करा. आता आपल्याला काय करायचं, कर्णींचा गुणाकार करायचा. बघा, तर आता काय करणार आपण, जे दिलंय ते खाली लिहा. काय दिलंय, वर्गमुळात 3 आणि पुन्हा दिले कंसामध्ये वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3. आता आपल्याला करायचं यांचा गुणाकार. तर मला सांगा कर्णीच्या बाहेर काय आहे, म्हणजे कंसाच्या बाहेर एक कर्णी आहे, मधात 2 कर्णी आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, वर्गमुळात 3 गुणाकार एकदा वर्गमुळात 7 सोबत करायचा केला. आणि आता इथं याचा वर्गमुळात 3 चिन्ह अधिक आहे, या वर्गमुळात 3 चिन्ह काय आहे, वजा आहे. म्हणजे अधिक गुणिले वजा वजा होतं हे तुम्हाला माहित आहे. आणि इथं आपण काय करणार, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, ठीक आहे. आता खाली खालच्या स्टेपला आपण काय करू शकतो, इथं काय आहे, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 7, म्हणजे 2 अपरिमेय संख्येचा गुणाकार आपल्याला करता येतं. म्हणजे आपण काय करणार, वर्गमुळात 3 गुणिले 7 लिहिणार एकत्र. लिहिलात का हो. आता इथं काय असेल, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, तर तुम्ही अशा प्रकारे पण लिहू शकता, वर्गमुळात 9 किंवा इथं लिहा वर्गमुळात 3 गुणिले 3, अशा प्रकारे लिहा वर्गमुळात 3 गुणिले 3. लिहिलात का हो. आता खालच्या स्टेपला बघा, वर्गमुळामध्ये 7 त्रिक किती होतात, हो 21 होतात. परंतु 21 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही आहे, किंवा याच्यामधून आपण काही कॉमन काढू शकत नाही, किंवा वर्गमुळाच्या बाहेर काही काढू शकत नाही, चिन्ह द्या वजाचं दिलात. आता 3 गुणिले 3 वर्गमुळामध्ये 9 होतात, म्हणजे खालच्या स्टेपला आपण लिहू शकतो, वर्गमुळात 21 वजा वर्गमुळात 9 म्हणजे किती, 3. लिहा 3, लिहिलं 3, आणि हे आपलं काय असेल, गुणाकार असेल, ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न पहिल्या मधलं दुसरं गणित काय दिलंय बघा. चला आता पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण त्यांना पण याचा फायदा झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल अशा प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळावे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केलाच नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. म्हणजे नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. आता दिलंय काय, कंसामध्ये वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 आपल्याला दिलंय. मग आपण काय करणार, जे दिलंय ते लिहिणार. पहिल्या कंसामध्ये वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 आणि कंसाच्या बाहेर 2 असेल, वर्गमुळात 2 असेल, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं की या कंसाच्या बाहेरच्या पदांना या कंसामधल्या दोन्ही पदाला गुणायचं. म्हणजे अगोदर काय करणार, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 2, कारण तुम्हाला माहित आहे कंसाच्या बाहेर काही नाही, म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह असतं बाबा. म्हणजे वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2. तर याचा उत्तर आपल्याला काढायचंय, म्हणजेच काय असेल, वर्गमुळामध्ये 5 गुणिले 2 असं पण अशा प्रकारे लिहू शकता, 5 गुणिले 2 वजा वर्गमुळामध्ये 7 गुणिले 2. काय केलं, एकत्र केलं. मग आता मला सांगा, वर्गमुळामध्ये 5 गुणिले 10 होतात वजा वर्गमुळामध्ये 7 गुणिले 14, आणि हा असेल आपला गुणाकार. यानंतर बघूया तिसरं, ठीक आहे. चला आता आहे प्रश्न क्रमांक 3. काय प्रश्न, पहिल्या मधला प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय तुम्हाला बघा. वर्गमुळामध्ये 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळामध्ये 2, याचा करायचा आपल्याला गुणाकार. जे दिलंय ते लिहून घ्या, 3 वर्गमुळामध्ये 2 वजा वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळामध्ये 2. आता आपल्याला दोन्ही कंस सोडवायचे असताना आपण काय करतो, पहिल्या कंसामधील पहिलं पद जे दिलं याच्यानं या दुसऱ्या कंसामधील पहिल्या पदाला गुणणार. म्हणजेच काय करणार, 3 वर्गमुळात 2 गुणिले 4 वर्गमुळात 3, ठीक आहे. आणि पुन्हा काय करणार, आता पहिल्या कंसामधील पहिल्या पदाला दुसऱ्या कंसामधील दुसऱ्या पदाला पुन्हा वजा चिन्ह लिहा, 3 वर्गमुळात 2. काय, 3 वर्गमुळात 2 गुणिले हे वर्गमुळात 2 राहतील, ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचे की या पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या पदामध्ये कंसामध्ये पहिल्या पदाला गुणायचं म्हणजे काय वजा वर्गमूळ 3 गुणिले 4 वर्गमूळ 3 असेल 4 वर्गमूळ 3 पुन्हा काय करायचं आपल्याला वजा वर्गमूळ 3 गुणिले वजा वर्गमूळ 2 ठीक आहे याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे बघा मग आता काय होईल बघा 3 वर्गमूळ 2 गुणिले 4 वर्गमूळ 3 आहे म्हणजे जे परिमेय संख्या आहे ते बाजूला घ्या बघा 3 गुणिले 4 करा गुणिले वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 3 आणि वजा चिन्ह सरळ असेल या आता इथं काय आहे बघा इथं परिमेय संख्या एकच आहे 3 गुणिले वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 बाजूला घ्या घेतला इथं वजा चिन्ह द्या आता इथं वर्गमूळ 3 आहे इथं 4 आहे अगोदर 4 लिहून घ्या 4 लिहिला गुणिले वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 असेल ठीक आहे वजा आता वजा गुणिले वजा अधिक होतं आणि वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 असेल जर तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या ठीक आहे आता काय असेल बघा मला सांगा 3 चौक 12 होतात 12 आणि वर्गमूळामध्ये वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजे वर्गमूळामध्ये 6 असेल एक स्टेप मी गाळत आहे बघा वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 3 किती होणार भेटेल 6 वर्गमूळामध्ये 6 वर्गमूळ 6 असेल वजा चिन्ह सरळ असेल ह्या आता वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 फक्त 2 होतात आणि 3 गुणिले 6 होतात 3 * 6 लिहिलात का हो आता इथं पुढे 4 आहे 4 आणि इथं वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजे फक्त 3 आणि 4 गुणिले 3 म्हणजे 12 वजा 12 आणि इथं काय लिहिणार अधिक वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे वर्गमूळ 6 असेल ठीक आहे खालच्या स्टेपला बघा आता 12 वर्गमूळ 6 आणि अधिक 1 वर्गमूळ 6 म्हणजे होती बघा 13 वर्गमूळ 6 आणि वजा वजा 6 वजा 12 चिन्ह सारखी आहेत म्हणून 12 6 वजा 18 परंतु चिन्ह समान असेल आपण देतो म्हणजे वजा 18 तर 13 वर्गमूळ 6 वजा 18 हे असेल आपले याचा गुणाकार ठीक आहे यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2 जर तुम्ही ह्या चॅनलवर अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा चला बघूया प्रश्न क्रमांक 2 चला आता आहे प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न 2 मध्ये आपल्याला काय करायचे खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयकरण आपल्याला करायचे म्हणजे काय आता संख्या दिल्या त्यांच्या छेदाचे परिमेयकरण आपल्याला करायचे म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आणायचंय तर काय करायचं बघा तर आपण काय करणार जी संख्या दिली ती लिहा 1 छेद वर्गमूळात 7 अधिक वर्गमूळात 2 ही छेदामध्ये अपरिमेय संख्या आपल्याला याचं परिमेयकरण करायचं एक सेकंड हा तर आपल्याला याचं परिमेयकरण करायचं मग कसं करणार बघा आता छेदामध्ये काय आहे अपरिमेय संख्यांच्या जोड्या आहेत तर त्याची अनुपद जोडी आपल्याला बघायची म्हणजे याची अनुपद जोडी किती असेल आता वर्गमूळात 7 आहे अनुपद जोडी म्हणजे काय त्या दोन्ही जोडींचा जर आपण गुणाकार केला तर परिमेय संख्या आली पाहिजे त्याला आप म्हणतात अनुपद जोडी आता आपण त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने जर बघायला गेलं तर काय असेल तर अधिक चिन्ह असेल तर वजा चिन्ह येणार आहे म्हणजेच काय या दोन्ही जोड्या असतील परंतु 7 वर्गमूळात 7 वजा वर्गमूळात 2 ही या म्हणजे अपरिमेय संख्येच्या जोड्या त्या कर्णीची जोड्याची काय आहे ही अनुपद जोडी आहे ठीक आहे म्हणजे आपण काय करणार आता इथं बघा इथं काय दिलंय 1 छेद वर्गमूळामध्ये 7 अधिक वर्गमूळात 2 तर आपण पहिल्या स्टेपला हे लिहिणार पुन्हा आपण काय करणार 1 छेद वर्गमूळामध्ये 7 अधिक वर्गमूळामध्ये 2 याचा छेदाला आणि अंशाला आपण या वर्गमूळात 7 अधिक वर्गमूळात 2 च्या अनुपद जोडीने गुणाकार करणार तर काय असणार आहे याची अनुपद जोडी वर्गमूळात 7 वजा वर्गमूळात 2 छेद वर्गमूळामध्ये 7 वजा वर्गमूळात किती असेल बेटा 2 झाले आता पुढच्या स्टेपला आपल्याला करायचं काय आहे बघा 1 गुणिले वर्गमूळात 7 छेद वर्गमूळात 2 काय म्हणतात ते बघा आता 1 कंसामध्ये लिहा वर्गमूळात 7 वजा वर्गमूळामध्ये 2 आणि छेदामध्ये आपण लिहिणार काय वर्गमूळात 7 अधिक वर्गमूळामध्ये 2 आणि पुढच्या याच्या ह्या कंसामध्ये आपण लिहिणार वर्गमूळात 7 वजा वर्गमूळात 2 आणि पुन्हा आपण पुढे लिहिणार काय बघा आता 1 गुणिले 1 ला कोणत्याही संख्येने गुणला तर ही संख्या येते म्हणजे आपण अंशामध्ये लिहू शकतो वर्गमूळात 7 वजा वर्गमूळामध्ये 2 आणि छेदामध्ये काय यायचं बघा आता जर अशा प्रकारची संख्या आपल्याकडे असेल ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये असेल ए वजा बी आणि यांचा जर गुणाकार असेल तर आपण काय लिहितो ए वर्ग वजा बी वर्ग तर आता इथं बघा वर्गमूळामध्ये 7 अधिक वर्गमूळात 2 आहे इथं वर्गमूळात 7 वजा वर्गमूळामध्ये 2 आहे तर हे काय आहे या प्रकारचीच मांडणी केलेली आहे म्हणजे आपल्याला याचा वर्ग वजा बीचा वर्ग या रूपात लिहिता येते म्हणजे हे काय असणार आहे वर्गमूळामध्ये 7 चा वर्ग
कंसाचा वर्ग वजा वर्गमूळामध्ये 2 आणि कंसाचा वर्ग असेल ठीक आहे आणि खाली आपण लिहू शकतो वर्गमूळात 7 वजा वर्गमूळामध्ये 2 आणि छेदामध्ये आपल्याला लिहायचे आहे आता वर्गमूळात 7 चा वर्ग काय असेल बघा वर्गमूळात 7 चा वर्ग वर्गमूळात 7 गुणिले वर्गमूळात 7 तुम्हाला हे माहित आहे कोण म्हणजे याचा वर्ग काय असणार आहे फक्त 7 असणार आहे कारण काय तुम्हाला माहित आहे ते म्हणजे वर्गमूळ 7 ला आपण 7 चा 1 दुसरा घात गुणिले 7 चा 1 छेद दुसरा घात अशा प्रकारे लिहू शकतो म्हणजे पाया समान आहे म्हणून 7 घ्या आणि 1 छेद 2 अधिक 1 छेद 2 बरोबर 7 चा पहिला घात म्हणजे 7 येणार ठीक आहे म्हणजे आपण इथे खाली लिहू शकतो 7 वजा आणि वर्गमूळात 2 चा वर्ग म्हणजे 2 काय आहे की वर्गमूळात चिन्ह निघून जातं म्हणजे आपण इथे लिहू शकतो वर्गमूळात 7 वजा वर्गमूळामध्ये 2 छेदामध्ये 7 मधून 2 गेले किती राहतात बाबा 5 आणि हे झालं छेदाचं परिमेयकरण कारण छेदामध्ये परिमेय संख्या आली ना आपल्याला ती जाणायचं होतं ठीक आहे त्यानंतर बघूया त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 2 चला आता दुसरा प्रश्न काय आहे बघा 3 छेद 2 वर्गमूळात 5 वजा 3 वर्गमूळात 2 याचा करायचा आपल्याला छेदाचं परिमेयकरण मग आपण काय करणार जी संख्या दिली ती या 3 छेद 2 वर्गमूळामध्ये 5 वजा 3 वर्गमूळामध्ये 2 आणि याचा आपल्याला काय करायचं छेदाचं काय करायचंय परिमेयकरण करायचं म्हणजे या जोडींची अनुपात जोडी आपल्या असं करायची म्हणजे काय आता 2 वर्गमूळात 5 वजा आहे तिथं आपण अधिक लिहिणार बघा कसं आता 3 छेद 2 वर्गमूळात 5 वजा 3 वर्गमूळात 2 याची आपल्याला अनुपात जोडी अंशाला छेदाला त्या जोडीला आपल्याला काय करायचं याला गुणाकार करायचं म्हणजे आपण काय लिहिणार 2 वर्गमूळात 5 वजा 3 वर्गमूळात 2 छेद काय लिहिणार सॉरी अधिक लिहिणार कारण इथं वजा आहे म्हणजे आणि पुन्हा खाली आपण लिहिणार 2 वर्गमूळामध्ये 5 अधिक 3 वर्गमूळामध्ये 2 तर आता इथं काय येऊ शकतं बघा 3 गुणिले काय करायचं तुम्हाला 3 गुणिले कंसामध्ये 2 वर्गमूळात 5 अधिक 3 वर्गमूळामध्ये 2 आणि छेदामध्ये आपल्याला काय करायचं एकदा हे घ्यायचं एकदा ते बघा 2 वर्गमूळात 5 वजा 3 वर्गमूळामध्ये 2 आणि दुसऱ्या कंसात काय लिहिणार 2 वर्गमूळामध्ये 5 आणि अधिक 3 वर्गमूळामध्ये 2 लिहिलात का हो मग आता पुढे काय होणार ते बघा 3 न याला गुणायचं आपल्याला कशाला अंशाला तर काय होणार बघा 3 गुणिले 2 म्हणजेच काय असेल 6 वर्गमूळामध्ये 5 असेल 6 वर्गमूळामध्ये 5 अधिक 9 वर्गमूळात 2 असेल ठीक आहे हे झालं अंशा अंशाचा गुणाकार आपल्याला करायचं छेदाचा गुणाकार बघा 2 वर्गमूळात 5 वजा 3 वर्गमूळामध्ये 2 आणि इकडे आहे 2 वर्गमूळात 5 अधिक 3 वर्गमूळात 2 म्हणजेच काय आहे a वजा b गुणिले a अधिक b या प्रकारचं स्वरूप आहे याचा आपण काय करू शकतो a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे आपण काय करू शकतो एकदा एकदा a घ्या म्हणजे पहिल्या कंसामध्ये आपण काय घेणार 2 वर्गमूळात 5 कंसाचा वर्ग वजा पुन्हा घेणार 3 वर्गमूळात 2 आणि याचा कंसाचा वर्ग घेणार ठीक आहे आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपल्याला बरोबरचं चिन्ह द्या दिला आणि 6 वर्गमूळामध्ये 5 दशाला तसे लिहा अधिक 9 वर्गमूळात 2 दशाला तसे लिहा आणि छेदामध्ये आपण लिहू शकतो काय 2 वर्गमूळात 5 चा वर्ग म्हणजे आपण लिहायचं काय 2 चा 2 वर्गमूळात 5 चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग किती येतो बघा 2 चा वर्ग 4 येते गुणिले वर्गमूळात 5 चा वर्ग 5 येते वजा 3 वर्गमूळात 2 चा वर्ग आपल्याला करायचे म्हणजे 3 चा वर्ग काय असतो 9 गुणिले वर्गमूळात 2 चा वर्ग 2 असणार आहे ठीक आहे म्हणजे आपण पुढे लिहू शकतो काय 6 वर्गमूळात 5 अधिक 9 वर्गमूळात 2 छेदामध्ये काय असेल बाबा 5 चौक असेल 20 वजा 9 दुणे 18 म्हणजेच आपलं उत्तर काय असायला पाहिजे 6 वर्गमूळात 5 अधिक 9 वर्गमूळात 2 छेद 20 मधून 18 गेले किती राहतात 2 राहतात आणि हे असेल आपलं फायनल उत्तर ठीक आहे हे असेल आपलं फायनल उत्तर यानंतर बघूया त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 3 ठीक आहे आणि याच्यामधला प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय बघा 4 छेद 7 अधिक 4 वर्गमूळात 3 आपल्याला याचं करायचं छेदाचं परिमेयकरण बघा काय करणार 4 छेद 7 अधिक 4 वर्गमूळात 3 सुरुवातीला दशांश तसं लिहिणार आणि पुढच्या स्टेपला 4 छेद 7 अधिक 4 वर्गमूळात 3 लिहिणार लिहिलात का आणि गुणाकार आपल्याला कशाचा करायचंय
आणि पुन्हा वजा चिन्ह द्या आणि इथं 2 आहे 2 ही एकच
परिमेय संख्या आहे आणि कंसात इथं आहे गुणिले वर्गमूळात 5 गुणिले वर्गमूळात 3 म्हणजे सुद्धा 2 वर्गमूळामध्ये 5 3 15 होतो बेटा निलात 15 अधिक वर्गमूळात 3 चा वर्ग काय असेल फक्त 3 9 नाही होणार आणि छेदामध्ये असेल वर्गमूळात 5 चा वर्ग किती येतो फक्त 5 वजा वर्गमूळात 3 चा वर्ग फक्त 3 ठीक आहे आलं का हो आता पुढे काय असताना 5 वजा 5 आणि हे 3 कारण 5 ही परिमेय संख्या आहे 3 ही परिमेय संख्या आहे वर्गमूळ 2 वर्गमूळात 15 ही अपरिमेय संख्या आहे लक्षात ठेवा 2 ही परिमेय 2 वर्गमूळात 15 ही परिमेय संख्या नाही आहे म्हणजे 5 आणि 3 होतात बेटा 8 वजा 2 वर्गमूळामध्ये 15 छेद 5 मधून 3 गेले 2 राहिले आता इथं वरच्या जे अंशामध्ये आपण कॉमन काढू शकतो फक्त 2 काढा कॉमन 2 कॉमन काढला तर इथे किती राहणार 8 ला 4 कारण रेशो काढणार आणि वजा 2 बाहेर काढला तर आता 1 म्हणजे 4 वजा वर्गमूळात 15 आणि छेदामध्ये काय असेल 2 हे 2 घटले म्हणजे शेवटी आपण लिहू शकतो काय 4 वजा वर्गमूळामध्ये 15 आणि हे असेल काय असेल छेदाचे परिमेयकरण ठीक आहे धन्यवाद आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद